नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडती रेसिपी पाहणार आहोत आणि ते आहे कुरकुरे. तर आज आपण बटाट्यापासून कुरकुरे बनवणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपण याचे साल काढून घ्यायचं आहे. या तिन्हीचे बटाट्याचे साल आपण काढून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये आपण 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर या पाण्यामध्ये मीठ ढळून घ्यायचं आहे. तर साल काढलेले बटाटे यामध्ये आपण ठेवायचं आहे. तर हे तिन्ही बटाटे या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर मिठाच्या पाण्यात हे ठेवून आपण 20 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आता 20 मिनिटे झालेली आहेत. तर यातील बटाटे आपण या पाण्यातून काढून घ्यायचे आहेत. तर चाकूने आपण याची स्लाइस करून घेऊया. तर या स्लाइसचे परत आपण लांब आकारामध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे लांबट आकाराचे राहिलेले देखील आपण बटाट्याचे काप करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचे आपण हे सर्व एकसारखे काप करून घेतलेले आहेत. तर बाउलमध्ये आपण 1 ग्लास पाणी घेऊया आणि हे जे बटाट्याचे आपण काप करून घेतलेले आहेत ते या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर हे बटाट्याचे काप आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर यातील पाणी निथरून एका किचन टॉयलवर आपण हे काढून घ्यायचं आहे. याला आपण हलक्या हाताने थोडं कोरडं करून घ्यायचं आहे. तर हे बटाट्याचे काप कोरडे झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ स्वच्छ पुसून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 चमचा चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट पावडर. तर लाल तिखट आपण हिशोबानेच टाकायचं आहे कारण यामध्ये अगोदर आपण हिरवी मिरची देखील टाकलेली आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा काळी मिरी पूड आणि शेवटी चवीपुरते थोडेसे मीठ. तर हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर यामध्ये आपण हे एकजीव करून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण 1 चमचा पाणी टाकून परत एकदा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये तांदळाचं पीठ कमी वाटत आहे. तर 1 चमचा तांदळाचं पीठ
आणि एक चमचा आपण कॉर्नफ्लोअर टाकून परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. गॅसवर इथे मी पॅनमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, तर तेल आता तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये आपण जे बटाट्याचे काप आहेत ते पसरवून टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे. गॅस मोठा ठेवून आपण कंटिन्युअसली याला सतत ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत हे बुडबुडे जात नाहीत तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. याचे बुडबुडे आता कमी झालेले आहेत, तर हे पहा छान क्रिस्पी बटाटा तळून झालेला आहे. तर हे आपण तेल निथरून एका ताटामध्ये काढून घेऊया. तर याच पद्धतीने आपण राहिलेले देखील बटाटे तळून घेऊया. तर सर्व कुरकुरे बनून आता तयार आहेत. तर हे पहा छान क्रिस्पी झालेले आहेत. तर यावर थोडंसं आपण चाट मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेऊया. तर टेस्टी कुरकुरीत कुरकुरे बनून तयार आहेत. आजची कुरकुरेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.